संपूर्ण राज्याला हादरा देणाऱ्या कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेला 13 जुलै रोजी 3 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त राज्यातील विविध नेते, पदाधिकारी तसंच मराठा संघटनांनी शनिवारी कोपर्डीत येऊन पीडितेच्या स्मृतीला अभिवादन केलं. कर्जत तालुक्यातील कोपर्डीतील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्याकांडाच्या घटनेला 13 जुलै रोजी 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त कोपर्डीत आज पीडितेला आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. पीडित मुलीच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे, बारामती येथील शारदा प्रतिष्ठानच्या सुनंदा पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्यासह विविध नेते, पदाधिकारी, मराठा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यानिमित्त कोपर्डीत आले होते. सर्वांनीच पीडितीच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवेदना प्रकट केली. आज तिथे गेली पण तिने समाजाला चांगला मेसेज सोडला की बाळांना जागी होतोय, अन्याय होतोय, आपल्या मराठी लोकांवर अन्याय होतोय, अन्याय होऊन देऊ नका. तिची वंशी गेली पण सगळ्यांना तिने चांगला मेसेज सोडला की सगळ्यांना जागी हो, आपले अन्याय होतो, आज लहान लहान पुरींवर असा अन्याय होतो म्हणजे असं नरेंद्रांना जगून तरी का द्यायचं. आज मुलीला घटना घडल्याची 3 वर्ष होत आहेत. त्याला लागून 2 वर्ष झाले आहेत. आरोपींनी औरंगाबाद हायकोर्टात अपील केलेली आहे. माझी एकच विनंती की मुख्यमंत्री साहेबांना लवकरात लवकर आरोपींना फाशी देण्यात यावी. माझ्या घटने मुलीच्या घटनेनंतर 58 मोर्चे निघाले. आमच्या मराठा समाजाला न्याय भेटला, आरक्षण भेटले. आमचे मराठा बांधव 42 बांधव गेले आहेत मोर्चात. हे श्रेय खरं श्रद्धाचे आणि 42 बांधवाचं आहे. हे कोणत्या पुढऱ्याचे नाही, सर्वसामान्य जनतेचं आहे. माझी एकच विनंती मुख्यमंत्री साहेबांना, आता आमच्या जे आम्हाला शब्द देते त्यांनी ते घरी येऊन जवळजवळ पूर्ण केलं आहे. त्यांनी घराले दवाखान्याचं उद्घाटन तो पण निधी टाकलं. मी चौकशीत असतो सारखं, नेहमी त्यांच्या संपर्कात असतो. कोपर्डीत 3 वर्षांपूर्वी 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला 3 वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा निकालही लागला असून न्यायालयानं आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेची अंमलबजावणी अद्याप प्रलंबित आहे. कोपर्डीत आलेल्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी लवकरच व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी दिलेले, त्याचबरोबर बारामतीहून उपस्थित असलेल्या सुनंदाताई पवार यांनी देखील श्रद्धांजली, आपण देखील सर्वजण श्रद्धांजली तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं इथे उपस्थित आहात. 3 वर्षापूर्वी अतिशय दुर्दैवी ही घटना घडली आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे खरं तर जीवनात जीवन घेतल्याच्या नंतर पूर्ण जीवन जगायचं अशा एका दुष्य कृत्यामुळं श्रद्धाचा अंत झालेला. आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण सर्वजण त्यांच्या कुटुंबियाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याची भूमिका ही घेतलेली आहे. निश्चितच हा दुर्दैवी घटना होती. आज तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी या कर्जत जामखेड जनतेच्या वतीनं आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मी प्रथम भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि मगाशी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे समाजाला एकत्र करण्याचं काम या घटनेमुळे झालेलं आहे. आणि आरोपींना फाशी, त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण, शिष्यवृत्ती, वस्त्रजी गृह, सारथीसारखी संस्था, ह्या सर्व इतर मागण्यासुद्धा या क्रांती मोर्चाच्या निमित्त एकत्र आलो आपण या घटनेमुळं. त्यामुळं खऱ्या अर्थानं या श्रद्धाच्या ताईंचे मराठा समाजाचे उपकार आहेत असं मी समजतो आणि त्यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण या सगळ्यामध्ये आलात याबद्दल मी मनापासून आपल्याची ऋण व्यक्त करते. आणि परत एकदा या ताईला या आईला ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडणार नाही एवढी काळजी इथून पुढे घ्यावी एवढंच या निमित्ताने मी विनंती करते आणि थांबते. दरम्यान कोपर्डीतील या घटनेच्या निषेधार्थ एकत्र आलेल्या मराठा समाजातून आरक्षणाच्या मागणीला खऱ्या अर्थानं आवाज मिळाला होता. या मागणीलाही यश आलं असून राज्य सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयावर हायकोर्टानंही शिक्कामोर्तब केलाय. याबद्दलही सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली. निर्णय मंत्री साहेब आहेत, निर्णय आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो तो एकदा रिपीट करून आला. शाळेतल्या भोवती शाळा साडेदहाला सुटते ना, शाळेच्या गेट जवळ बाहेरची भंगार पोर नवलाच येत नाही येत का बोला. हा नाही लाग पाहिजे. हे दोनच्या रिपीटच केले पाहिजे. शाळा भरतात एक वाक्य सांगा,
कोणत्याही मुलीची छेड काढायला कुणीतरी आधारित असल्याशिवाय पोरगा डेअरिंग करीत नाही. ही भंगार भंगार माल जो हिंटतो ना शाळेमधून, हे रिपीट करून आली पाहिजे. आणि एक दोन तीन हाणून आणा, 50% काम झालं. आणि ते शाळेवर लुटू नका, मग ते राजकारण होईल. शिक्षकावर नका लुटू, त्याला पाटील धरा, पाटील धरा, सरपंच धरा, तंटमुक्ती अध्यक्ष धरा. आणि हे जर केलं ना मला, तर 50% मुली आठवड्यात सुरक्षित होतील. पीडितेच्या कुटुंबाला आजही पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. शनिवारी कोपर्डीत राज्यभरातील लोकांची गर्दी झाल्यानं वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात होता. प्रतिनिधी विक्रम बनकर, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.